अप्रतिम परफॉर्मन्स म्हणजे जे हवं होतं डबल धमाकामध्ये तो आजचा परफॉर्मन्स होता म्हणून मी म्हणेन तोडी नाको फोडी नाको मीरा बद्दल एवढंच म्हणेन की आज 101 ताप असताना देखील जर असा परफॉर्मन्स होत असेल तर मीरा तुला प्रत्येक वेळी एवढाच ताप असू देत. विश्वासी मीरा आणि सुचिका एक वाक्यता पदन्यासामध्ये असेल हावभावामध्ये असेल जोश असेल उल्हास असेल ही सगळी गोष्ट कमान तुम्ही चढती ठेवली आणि अतिशय सुंदर पेशकश केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता मी दोन्ही उर्वरित परीक्षकांना विनंती करीन की त्यांनी कमेंट्स पण द्यावेत आणि त्याचबरोबर घुंगरांचे नजराने किती मिळालेत तेही सांगावेत. मानसिक काय बोलू मी, कारण डबल धमाका आहे तर मी दोनदा दोनदा बोलते. सुपर्ब सुपर्ब, माइंड ब्लोईंग माइंड ब्लोईंग, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक, आणि ह्यालाच म्हणतात ढोलकीच्या तालावर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. फ्लोरिंग कडक, कोऑर्डिनेशन कडक पे कडक, एक्सप्रेशन्स उससे भी कडक, आणि मी काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. थँक्यू सो मच. थँक्यू. घुंगरांचा नजराणा आता मी जो देणार आहे
तो एकच दोघींसाठी आहे 100. थँक यू सो मच ताई, फॅन्टॅस्टिक, खूप सुंदर केलं. थँक्यू 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 सो मच. तेव्हा एकच आहे माझ्याकडं. मीरा, तुझी का? थँक यू सो मच. क्या बात आहे, तुझं खरंच कौतुक आहे. तू अशी तापानी फणफणलेली आणि आता दीपाली म्हणले ते खरं आहे का? तू बरी नसतेस तेव्हा तू चांगलं, खूप चांगलं करतेस. मला काल रात्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं. मीरा जोशी इकडे हॉस्पिटलमध्ये आली आहे. तिला उलटी आणि जुलाबचा त्रास आहे. ताप 101 आहे आणि तिला फारच विकनेस आहे. चालायला पण होत नाही. ब्लड प्रेशर 90-70 आहे. तिला मी आता ॲडमिट करतात. आणि रात्रभर मी सलाईनवर होते आणि अक्षरशः पहाटे 6 सलाईन चालू होतं आणि मला उठायची खरंच ताकद नव्हती. आणि आय थॉट मी आज शूटला नाही येऊ शकणार. थँक्यू एव्हरीवन फॉर सपोर्टिंग मी. खऱ्या अर्थी या दोघींनी लावणीला जुवर आणला. वा सुचिका, कशी आहे मीरा? ती खूप छान आहे, व्हेरी सपोर्टिंग आहे. पण ऑब्झर्व मी जे केले ते रिहर्सल हॉलमध्ये, माहीत नाही काय ती कुठल्या दुनियात असते. शी इज ऑलवेज लॉस्ट. ती अशी रिहर्सल होते, ब्रेक असतं, ती अशी थांबते किंवा बसते किंवा हिंडत असते आणि असं करते ती. लिटरली शी इज लॉस्ट. आणि अजून एक, इवन डान्स करताना मी बघितलं आहे तिचं तोंड, स्माईल आणि समजा ती डान्सर नसते तर काय केलं असतं तिने? ती वेटर झाली असती. काय वेटर झाली असती ती? का ती इतकी फास्ट बोलते? इडली वडा डोसा मैसूर मसाला डोसा मैसूर साधा डोसा उत्तप्पा ऑनियन उत्तप्पा चीज बटर चीज डोसा बटर डोसा आणि साधा पाणी का मिनरल पाणी असं बोलतेस तू? असं वागतेस? त्यांना उगाच काहीतरी वाटतं माझ्याबद्दल.